नमस्कार मित्रांनो, एस पी के ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पॉवर पॉईंट या विषयावर काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये आपण 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिट या दोन्ही परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्या यूजमध्ये स्लाइड्समधील मॅटर ॲडजस्ट किंवा अरेंज करता येतो? तर पहा, आउटलाईन व्ह्यूजमध्ये आपण स्लाइड्समधील मॅटर ॲडजस्ट किंवा अरेंज करतो. कोणत्या व्ह्यूमध्ये स्लाइड्समधील मॅटर अरेंज किंवा ॲडजस्ट करता येतो? तर पहा, व्ह्यू. खालीपैकी कोणतेही पॉवरफुल सॉफ्टवेअर प्रेझेंटेशन मटेरियल तयार करण्यासाठी आहे? तर एम एस पॉवर पॉईंट. मायक्रोसॉफ्टचे कोणते ॲप्लिकेशन स्लाइड शो क्रिएट करण्यासाठी वापरतात? एम एस पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंटमध्ये खालीलपैकी काय उपलब्ध नाही आहे? तर पहा, स्पेलिंग चेकर, थेजर्स अँड ट्रान्सलेट यापैकी कोणताही ऑप्शन हा पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध नाही. कशाचा वापर करून प्रेझेंटेशनमध्ये करंट डेट अँड टाईम इन्सर्ट करता येते? तर डेट अँड टाईम या ऑप्शनचा वापर करून आपण करंट प्रेझेंटेशनमध्ये डेट अँड टाईम ॲडजस्ट करू शकतो. ऑन स्क्रीन शोची साईज किती असते? पहा, ऑन स्क्रीन शोची साईज ही 4:3, 16:9 किंवा आपण कस्टमसुद्धा ठेवू शकतो. म्हणजे खाली तिन्ही पर्याय बरोबर आहेत. डॅश डॅश म्हणजे टेक्स्टला स्टाईल वेगवेगळ्या टाईप्सने सेट करता येते. तर फॉन्ट म्हणजे टेक्स्टला आपण पाहिजे ती स्टाईल किंवा तिचा जो टाईप्स आहे तो सेट करू शकतो. खालीपैकी व्ह्यू पॉवर पॉईंटमध्ये काय उपलब्ध नसतो? तर ड्राफ्ट हा व्ह्यू पॉवर पॉईंटमध्ये उपलब्ध नसतो. कशाचा वापर करून प्रेझेंटेशनमध्ये डेकोरेटिव्ह टेक्स्ट इन्सर्ट करता येते? तर वर्ड आर्टचा वापर करून. टाईप डॅश म्हणजे स्लाइडवरील ऑब्जेक्ट स्लाइड शोच्या वेळी कसे अपेअर व्हावेत यासंबंधीचे इफेक्ट्स असतात? तर ॲनिमेशन. पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश टॅब नसतो. तर पहा, डाटा टॅब हा पॉवर पॉईंट नसतो. पुन्हा एकदा हा प्रश्न घेतला आहे. फुल स्क्रीन प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला काय दिसत नाही? तर फुल स्क्रीन प्रेझेंटेशनमध्ये आपण जी स्लाइड हाईड करतो ती स्लाइड आपल्याला दिसत नाही. पॉवर पॉईंटमध्ये डॅश डॅश हा स्लाइड लेआउट आहे. तर टायटल स्लाइड हा स्लाइडचा लेआउटचा प्रकार आहे. प्रेझेंटेशनमध्ये कोणत्या व्ह्यू स्क्रीनला फिट बसतो तसेच वाचण्यास सोपा पडतो? तर रीडिंग व्ह्यू स्क्रीनला फिट बसतो तसेच आपल्याला वाचण्यास सोपा पडतो. खालीलपैकी कोणत्या स्लाइड शो फक्त तुम्ही सिलेक्ट केलेल्या स्लाइड दाखवतो? तर कस्टम स्लाइड शो. नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? तर नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपल्याला ब्लँक प्रेझेंटेशन, फ्रॉम एक्झिस्टिंग प्रेझेंटेशन, फ्रॉम डिझाईन टेम्पलेट या सर्वांचा आपल्याला नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी उपयोग होतो किंवा आवश्यक असतो. ॲनिमेशन पेनमध्ये खालच्या बाजूस असलेल्या कोणत्या बटनाद्वारे आपण स्लाइडवरील ऑब्जेक्टचा ॲनिमेट होण्याचा क्रम बदलू शकतो? तर रिऑर्डर. ॲनिमेशन पेनमध्ये खालच्या बाजूस असलेल्या सिक्वेन्स बटनाद्वारे आपण स्लाइडवरील ऑब्जेक्टचा ॲनिमेट होण्याचा क्रम बदलू शकतो. हे विधान बरोबर आहे का नाही? हे विधान चूक आहे. कोणती की दाबल्यानंतर चालू असलेला स्लाइड शो बंद होतो? तर एस्केप. क्लोज की दाबल्यानंतर चालू असलेला स्लाइड शो बंद होतो? चूक. हे विधान चूक आहे. एस्केप की दाबल्यानंतर चालू असलेला स्लाइड शो बंद होतो? अगदी बरोबर. हे विधान बरोबर आहे. टेक्स्ट मॅटरवर माउस राईट क्लिक केले असता कोणता मेनू ओपन होतो? तर क्विक हा मेनू ओपन होतो. कोणत्या टूलमुळे आपल्याला एलिपिटिकल फ्रेम तयार करता येते? तर एलिपिटिकल फ्रेम ह्या ऑप्शनमुळे आपल्याला एलिपिटिकल फ्रेम तयार करता येते. स्लाइड शो टॅबचा उपयोग करून आपण डायरेक्ट स्लाइड पाहू शकतो. तर बिगिनिंग स्लाइड हा आपण स्लाइड शोचा टॅबचा उपयोग करून पाहू शकतो. क्लिप आर्ट ऑप्शन हे इन्सर्ट टॅबमध्ये उपलब्ध असते. हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंटमध्ये क्लोजिंग आणि एक्झिट हे दोन सारखे ऑप्शन्स आहेत. हे विधान चूक आहे. सर्व स्लाइड्समध्ये कॉमन ऑब्जेक्ट इन्फॉर्मेशन एकदाच कोणत्या स्लाइडमध्ये आपण ॲड केल्यास ती आपोआप सर्व स्लाइड्सवर दिसते? तर स्लाइड मास्टर स्लाइडमध्ये आपण ॲड केल्यास ती आपोआप सर्व स्लाइडवर दिसते. पेस्ट आणि पेस्ट पेसल ह्या दोन वेगवेगळ्या कमांड आहेत. हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंट शोचे एक्सटेन्शन काय आहे? तर .ppsx. लक्षात राहून द्या, .ppsx. पॉवर पॉईंटमध्ये कोणत्या ऑप्शनद्वारे आपण कलर मोड्स उपलब्ध करून घेऊ शकतो? तर पहा, कलर ऑप्शनमधून आपल्याला कलर मोड्स मिळतील. ग्रे स्केलमधून, ब्लॅक अँड व्हाईटमधून, म्हणजे खालीपैकी सर्व ऑप्शन्स हे काय आहेत? बरोबर आहेत. जेथे आपण प्रत्येक ऑब्जेक्ट वेळेची सेट करू शकतो. तर आपण स्लाइड शो आणि कस्टम ॲनिमेशनमध्ये एकदा का आपण एक सिलेक्ट केलं तर आपण आपला प्रत्येक स्लाइडला आपला ऑब्जेक्टची वेळ आपण सेट करू शकतो. कोणत्या बारमधून पिक्चर, टेक्स्ट बॉक्स, चार्ट घेता येतात? इन्सर्ट या बारमधून. हँडआउट मास्टर कशामध्ये आहे? तर हँडआउट मास्टर हा मास्टर यूजमध्ये आहे.
स्लाइड एक सारखे दिसण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर डिझाईनचा वापर करतो. स्पीकर नोट पेजेस दॅट शोज द स्लाइड्स रिलेटेड नोट्स अँड युअर कंपनी लोगो हे सर्व घेण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, तर आपण सर्वप्रथम एडिट मास्टर आणि त्यानंतर कंपनी लोगो ॲड करू शकतो. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड लपविण्यासाठी खालीपैकी कोणता क्रम योग्य आहे, तर सर्वप्रथम स्लाइड शो नंतर हाईड स्लाइड. हायपरलिंकचा वापर करून एखाद्या शब्दासोबत एखादे वेब पेज किंवा एखादी स्लाइड जोडता येते, हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फाईल ईमेलद्वारा दुसऱ्या व्यक्तीला पाठवण्यासाठी खालीपैकी कशाचा वापर केला जातो, तर अटॅचमेंटचा वापर केला जातो. इन्सर्ट पिक्चर फाईल ह्या पद्धतीने जर प्रोसेस केल्यावर काय होईल, तर फक्त पिक्चर इन्सर्ट करू शकतो. म्हणजे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी हा क्रम आहे, इन्सर्ट नंतर पिक्चर त्यानंतर फाईल. कोणत्या व्ह्यूमध्ये एका वेळेस एकच स्लाइड दिसते ज्यावेळी आपण ती एडिट करू शकतो, तर नॉर्मल व्ह्यूमध्ये एकाच वेळेस एकच स्लाइड दिसते. पॉवर पॉईंटमध्ये क्लोजिंग आणि एक्झिट हे दोन सारखे ऑप्शन्स नाहीत, हे विधान चूक आहे. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण खालीपैकी काय करू शकतो, फक्त साऊंड क्लिप इन्सर्ट करू शकाल. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये कोणता साऊंड इफेक्ट देता येतात, तर पहा डॉट वेव फाईल्स अँड डॉट मिड फाईल्स हे आपण साऊंड इफेक्ट हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये देऊ शकतो. एम एस ऑफिसमध्ये खालीपैकी कोणती टॅब फक्त पॉवर पॉईंटमध्येच असते, पहा स्लाइड शो ॲनिमेशन्स अँड ट्रान्झिशन्स या तिन्ही ज्या टॅब आहेत त्या फक्त एम एस ऑफिसमधील पॉवर पॉईंटमध्येच असतात. नॉर्मल व्ह्यूमध्ये एका वेळेस एकच स्लाइड दिसते ज्याची वेळ आपण आपल्याला एडिट करता येते, हे विधान बरोबर आहे. आलेखमध्ये बदल करण्यासाठी कोणती क्रिया कराल, डबल क्लिक द चार्ट ऑब्जेक्ट. डबल क्लिक द चार्ट ऑब्जेक्ट हे आपण आलेखमध्ये बदल करण्यासाठी क्रिया करू. पॉवर पॉईंटमध्ये हायपरलिंक ऑप्शन कशामध्ये असतो, तर इन्सर्ट टॅबमध्ये लिंक ग्रुप्समध्ये हायपरलिंक ऑप्शन असतो. पॉवर पॉईंटमध्ये फोटो अल्बम हा ऑप्शन इन्सर्ट टेल इलस्ट्रेशन ग्रुप येथे असतो, हे विधान कसे आहे, हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंटमध्ये कोणत्या ऑप्शनच्या साह्याने वेब पेज किंवा प्रोग्रामचे लिंक आपण इन्सर्ट करू शकतो, तर हायपरलिंक ह्या ऑप्शनच्या साह्याने. पॉवर पॉईंटमध्ये कोणत्या ऑप्शनमधील कमांडच्या साह्याने आपण करंट साईडमध्ये स्लाइडमध्ये एखादी मूव्ही इन्सर्ट करू शकतो, तर पहा इन्सर्ट टॅब मीडिया ग्रुप या ऑप्शनच्या साह्याने. पॉवर पॉईंटमध्ये आपण कोणत्या ऑप्शनच्या साह्याने आपण एखाद्या शब्दाला एखादी वेब पेज स्लाइड यांची संपदा देऊ शकतो, तर हायपरलिंक. पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट टॅब मीडिया ग्रुप या ऑप्शनमधील कमांडच्या साह्याने आपण करंट स्लाइडमध्ये एखादी मूव्ही इन्सर्ट करू शकतो, हे विधान कसे आहे, हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंटमध्ये प्रत्येक प्रेझेंटेशनमध्ये कमीत कमी एक स्लाइड मास्टर असणे गरजेचे नाही, हे विधान चूक आहे. पॉवर पॉईंटमध्ये टेक्स्ट और ऑब्जेक्टला ॲनिमेशन इफेक्ट इंडिव्हिज्युअल स्लाइड्सवर आपण अप्लाय करू शकतो, अगदी बरोबर, हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉईंटमध्ये कोणतीही स्लाइड हाईड करण्यासाठी आपण कोणता ऑप्शनचा वापर केला जातो, तर स्लाइड शो सेटअप. पॉवर पॉईंटमध्ये प्रत्येक स्लाइडची बॅकग्राऊंड चेंज करता येत नाही, हे विधान चूक आहे. आपण प्रत्येक स्लाइडचे बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड्समध्ये टेबल इन्सर्ट करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो, तर इन्सर्ट टेबल. पॉवर पॉईंटमध्ये यापैकी कोणते ऑप्शन कोणतेही स्लाइड हाईड करण्यासाठी वापरतात, तर स्लाइड शो हाईड स्लाइड हे ऑप्शन वापरतात. पॉवर पॉईंटमध्ये थीमची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यास जसे टॉप स्लाइडला असते, तर स्लाइड मास्टर हे असते. पॉवर पॉईंटमध्ये डायजेस्ट हा स्लाइडचा लेआउट आहे, तर टायटल स्लाइड हा स्लाइडचा लेआउट आहे. पॉवर पॉईंटमध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून टास्क बारवर मिनिमाइज न केलेल्या प्रोग्रामचे पिक्चर आपल्याला इन्सर्ट करता येते, तर स्क्रीनशॉट ह्या ऑप्शनचा वापर करून. पॉवर पॉईंटमध्ये रुलर्स अँड ग्रीड लाईन्स कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण इन्सर्ट करू शकतो, तर व्ह्यू शो. पॉवर पॉईंटमध्ये हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे, तर कंट्रोल प्लस के. लक्षात राहून द्या, हायपरलिंक इन्सर्ट करण्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस के. पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड शोला कंटिन्यूअस प्ले करण्यासाठी आपण कोणता ऑप्शन वापरतो, तर कंटिन्यूअस रन. पॉवर पॉईंटमध्ये कोणत्या ऑप्शनच्या साह्याने वेब पेज ईमेल ॲड्रेस किंवा प्रोग्रामची लिंक आपण लिंक इन्सर्ट करू शकतो किंवा इन्सर्ट देऊ शकतो, तर हायपरलिंक. पॉवर पॉईंटमध्ये हायपरलिंक ऑप्शनच्या साह्याने वेब पेज ईमेल ॲड्रेस किंवा प्रोग्रामची लिंक आपण इन्सर्ट देऊ शकत नाही, हे विधान चूक आहे, आपण देऊ शकतो. पॉवर पॉईंटमध्ये व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी कशाचा वापर करतात, तर पहा व्हिडिओ इन्सर्ट करण्यासाठी आपण फ्रॉम क्लिप आर्ट व्हिडिओचा वापर करतो. पॉवर पॉईंट विंडोजमध्ये वेगवेगळ्या सेक्शनला कशा पद्धतीने सेपरेट करता येते, तर स्प्लिटरच्या साह्याने आपण जे विंडो आहे त्या वेगवेगळ्या करू शकतो. पॉवर पॉईंटमध्ये डाटा इलस्ट्रेट
आणि कंपेयर करण्यासाठी कशाचा वापर करतात तर चार्टचा. पॉवर पॉइंट मध्ये ऍक्शन बटन्स प्रकारच्या शेप्सला आपल्याला काही डायजेस्ट सेट करता येते, तर आपल्याला काही ऍक्शन्स त्याला सेट करता येतात. पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या प्रकारच्या शेप्सला काही ऍक्शन सेट करता येते तो पहा आपण आताच पाहिलेलं ऍक्शन बटन. पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड मध्ये डायजेस्ट ड्युरेशन ट्रान्झॅक्शन टॅब मधून देता येते, तर साऊंड ड्युरेशन हे ट्रान्झिशन टॅब मधून आपण देऊ शकतो. पॉवर पॉइंट मध्ये आपण स्लाइड मध्ये साऊंड आणि ड्युरेशन कोणत्या टॅब मधून देऊ शकतो पहा, ट्रान्झिशन टॅब मधून देऊ शकतो. पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या प्रोसेसद्वारे एकानंतर एक स्लाइड आपण दाखवू शकतो किंवा दाखवले जाऊ शकतात, स्लाइड शो या प्रोसेसद्वारे. पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून अनेक पिक्चरचे प्रेझेंटेशन तयार करता येते, फोटो अल्बम. पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर प्रेझेंटेशन मध्ये स्क्रीन क्लिपिंग इन्सर्ट करण्यासाठी होतो, तर स्क्रीनशॉट. पॉवर पॉइंट मध्ये वेब पेजला स्लाइडला आणि ईमेल ऍड्रेसला लिंक करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर हायपरलिंकचा वापर करतो. पॉवर पॉइंट मध्ये ऍक्शन बटन्स ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल्स वापरतात, तर इन्सर्ट टॅब पिक्चर ग्रुप. पॉवर पॉइंट मध्ये ऍडिशनल स्लाइड कोणत्या ऑप्शनच्या सहाय्याने आपण ऍड करू शकतो, न्यू स्लाइड. पॉवर पॉइंट मध्ये ऑल फॉर्मॅटिंग क्लिअर करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, तो होम फॉन्ट कमांडचा. पॉवर पॉइंट मध्ये इंडिव्हिज्युअल स्लाइड्सवर ॲनिमेशन इफेक्ट्सला आपण कशाच्या सहाय्याने अप्लाय करू शकतो, तर टेक्स्ट और ऑब्जेक्टच्या सहाय्याने. पॉवर पॉइंटमध्ये ए आर सी ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल्स वापरतात, तर होम टॅब, त्यानंतर ड्रॉइंग ऑप्शन. पॉवर पॉइंटमध्ये ॲरो ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल वापरतात, मग 3 नंबरचा होम टॅब, ड्रॉइंग ऑप्शन. पॉवर पॉइंटमध्ये ऑडिओ फाईल्स इन्सर्ट करण्यासाठी आपण कोणते ऑप्शन वापरतो, साऊंड. पॉवर पॉइंटमध्ये बॅकग्राऊंड कमांड ग्रुप कोणत्या टॅबमध्ये आहे, डिझाईन टॅबमध्ये आहे. पॉवर पॉइंटमध्ये बॅकग्राऊंड इफेक्ट डिझाईन थेम्सनुसार सेट होतात, हे विधान बरोबर आहे. पॉवर पॉइंटमध्ये बोल्ड इफेक्टसाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो, तर फॉन्ट कमांड फ्रॉम होम टॅबचा वापर करतो. पॉवर पॉइंटमध्ये बाय युझिंगमध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण मूवी क्लिप करंट स्लाइडमध्ये इन्सर्ट करू शकतो, तर इन्सर्ट टॅब मीडिया ग्रुप. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण लिंक ॲड करू शकतो, तर हायपरलिंक. पॉवर पॉइंटमध्ये चेंज केस इफेक्ट देण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, होम, त्यानंतर फॉन्ट कमांड. पॉवर पॉइंटमध्ये कॅरेक्टर स्पेसिंग इफेक्ट देण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, होम, फॉन्ट कमांड. पॉवर पॉइंटमध्ये चार्ट ॲड करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, तर इन्सर्ट चार्ट. पॉवर पॉइंटमध्ये टेक्स्टचा कलर चेंज करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, तर होम, त्यामध्ये फॉन्ट कमांड. पॉवर पॉइंटमध्ये कर्व ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल वापरतात, तर होम टॅबमधील ड्रॉइंग ऑप्शन्स वापरतात. पॉवर पॉइंटमध्ये टेक्स्टला डेकोरेटिव्ह पार्ट ॲड करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, तर इन्सर्ट टेक्स्ट. पॉवर पॉइंटमध्ये फ्लो चार्ट शेप्स ड्रॉ करण्यासाठी आपण खालीपैकी कोणत्या टूलचा वापर करतो, तर होम टॅबमधील ड्रॉइंग ऑप्शनचा वापर करतो. होम पॉवर पॉइंटमध्ये फॉन्ट साइज डिक्रीज करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, तर फॉन्ट कमांड फ्रॉम होम टॅबमधील आपण फॉन्ट साइज डिक्रीज करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी वापर करतो. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या प्रकारच्या शेप्सना आपल्याला काही ॲक्शन्स सेट करता येऊ शकतात, तर ॲक्शन बटन. पॉवर पॉइंटमध्ये स्लाइडला हिडर अँड फुटर ॲड करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, इन्सर्ट हिडर अँड फुटर. पॉवर पॉइंटमध्ये हायपरलिंक ऑप्शन कशामध्ये उपलब्ध आहे, तर लिंक ग्रुपमध्ये. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या मेनूमधील माहिती सर्व पेजच्या वर किंवा खाली आपण प्रिंट करू शकतो, तर हिडर अँड फुटरमधील. पॉवर पॉइंटमध्ये एका स्लाइडची बॅकग्राऊंड चेंज करणे शक्य नाही, हे विधान चूक आहे. पॉवर पॉइंटमध्ये इटॅलिक इफेक्टसाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो, फॉन्ट कमांड फ्रॉम होम टॅब. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या ऑप्शनद्वारे पिक्चर्स आणि इमेज इन्सर्ट करता येतात, इन्सर्ट टॅब, इमेज ग्रुप. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या ऑप्शनच्या सहाय्याने माहिती सर्व पेजच्या वर व खाली प्रिंट होते, हिडर अँड फुटर. पॉवर पॉइंटमध्ये एका स्लाइडची बॅकग्राऊंड चेंज करणे शक्य नाही, हे विधान चूक आहे. आपण एका स्लाइडची असो किंवा अनेक स्लाइडची असो बॅकग्राऊंड चेंज करू शकतो. पॉवर पॉइंटमध्ये इटॅलिक इफेक्टसाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, फॉन्ट कमांडमधील फ्रॉम होम टॅब. पॉवर पॉइंटमध्ये कोणत्या ऑप्शनद्वारे पिक्चर्स आणि इमेज इन्सर्ट करता येतात, तर इन्सर्ट टॅबमधील इमेज ग्रुप. पॉवर पॉइंटमध्ये स्क्रीनशॉट ऍड करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो, इन्सर्ट इमेजेस. पॉवर पॉइंटमध्ये स्टार्स अँड बॅनर शेप्स ड्रॉ करण्यासाठी कोणते टूल वापरले जाते, होम टॅबमधील ड्रॉइंग ऑप्शनचा वापर करतात. पॉवर पॉइंटमध्ये टेक्स्ट शॅडो इफेक्ट देण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो, होम, फॉन्ट कमांड.
पॉवरपॉइंट मध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करण्यासाठी आपण कोणते टूल वापरतो? होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शन। पॉवरपॉइंट मध्ये एकदा चार्ट इन्सर्ट केला की तो एडिट करण्यासाठी त्याच्यावर किती वेळा आपल्याला क्लिक करावं लागतं? तर त्यावर आपल्याला दोन वेळा म्हणजे डबल क्लिक करावी लागते। पॉवरपॉइंट मध्ये स्लाइडची ओरिएंटेशन चेंज करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करू शकतो? तर डिझाईन मधील पेज सेटअप। पॉवरपॉइंट मध्ये ज्या प्रोसेसद्वारे आपण ऑल साइड्स एकामागे एक डिस्प्ले करतो त्यास काय म्हणतात? तर त्या स्लाइड शो म्हणतात। पॉवरपॉइंट मध्ये जे सिम्बॉल कीबोर्ड वर नसतात ते आपण ऍड करू शकतो, हे विधान बरोबर आहे। पॉवरपॉइंट मध्ये जे सिम्बॉल कीबोर्ड वर नसतात ते आपण ऍड करू शकत नाही, हे विधान चूक आहे। पॉवरपॉइंट मध्ये स्लाइडला थीम कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण अप्लाय करू शकतो? तर डिझाईन थीम। पॉवरपॉइंट मध्ये स्लाइड मध्ये साऊंड ऍड करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो? ट्रान्झिशन साऊंड। पॉवरपॉइंट मध्ये स्लाइडची लेआउट चेंज करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करतात? लेआउट। पॉवरपॉइंट मध्ये स्लाइड वर चार्ट इन्सर्ट करण्यासाठी आपण इन्सर्ट टॅब चार्ट कमांड वापरू शकतो, हे विधान बरोबर आहे। पॉवरपॉइंट मध्ये पेज हॉरिझॉन्टली सेट करण्यासाठी आपण कोणता ऑप्शनचा वापर करतो? डिझाइन पेज सेटअप। पॉवरपॉइंट मध्ये टेक्स्ट अंडरलाईन करण्यासाठी कोणता ऑप्शन वापरतात? होम मधील फॉन्ट। पॉवरपॉइंट मध्ये फुल कलर मध्ये प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कोणता ऑप्शन वापरला जातो? व्ह्यू कलर किंवा ग्रे स्केल। पॉवरपॉइंट मध्ये अंडरलाईन इफेक्ट साठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जातो? फॉन्ट कमांड। पॉवरपॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून स्लाइड्स ऍड करू शकतो? तर आपण न्यू स्लाइड। पॉवरपॉइंट मध्ये आपण डिझाईन थीम कोणत्याही एका स्लाइडला अप्लाय करता येते, हे विधान चूक आहे। पॉवरपॉइंट मध्ये आपण आपला स्वतःचा रेकॉर्डेड व्हॉइस इन्सर्ट करू शकतो, हे विधान बरोबर आहे। पॉवरपॉइंट मध्ये आपल्याला फोटो आल्बम हा ऑप्शन कशामध्ये मिळतो? तर इन्सर्ट मध्ये मिळतो। पॉवरपॉइंट मध्ये तयार केलेल्या स्लाइड्स एकानंतर एक दाखवण्यासाठी कोणता ऑप्शन वापरतात? स्लाइड शो। पॉवरपॉइंट मध्ये कोणती फॅसिलिटी स्लाइड शो साठी स्लाइडला टायमिंग सेट करण्यासाठी वापरतात? तर रिहर्स टायमिंग। पॉवरपॉइंट मध्ये ह्यापैकी कोणता ऑप्शन चार्ट ऍड करण्यासाठी वापरतात? तर इन्सर्ट चार्ट। पॉवरपॉइंट मध्ये ह्यापैकी हे ऑप्शन स्लाइड मध्ये डेट अँड टाइम ऍड करण्यासाठी वापरतात? इन्सर्ट डेट। पॉवरपॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शन वापरून टेक्स्टला डेकोरेटिव्ह पार्ट ऍड करू शकतो? तर इन्सर्ट टेक्स्ट। पॉवरपॉइंट मध्ये कोणता ऑप्शन स्लाइडला थीम अप्लाय करण्यासाठी वापरतात? तर डिझाईन थीम। पॉवरपॉइंट मध्ये कोणता ऑप्शन प्रीवियस स्लाइड अँड द करंट स्लाइड मध्ये ड्युरेशन सेट करण्यासाठी वापरतो? तर ट्रान्झिशन टायमिंग। पॉवरपॉइंट मध्ये ह्यापैकी कोणती प्रोसेस एकानंतर एक स्लाइड डिस्प्ले करते? स्लाइड शो। नवीन प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी किती लेआउट आहेत? तर चार लेआउट आहेत। अॅनिमेशन मध्ये ट्रिगरचे महत्व काय? तर अटॅचमेंट। स्लाइड डिझाईन आणि स्लाइड लेआउट हे कशामध्ये आहेत? डिझाईन मध्ये। प्रेझेंटेशन मध्ये मॅथमॅटिकल सम्स इन्सर्ट करणे शक्य नाही, हे विधान चूक आहे। कशामध्ये? प्रेझेंटेशन मध्ये टेक्स्ट अँड नंबरचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतो। टेबल स्लाइड मध्ये आउटलाईनचा वापर करून स्लाइड मधील मॅटर डायजेस्ट करता येतो, तर आपल्याला तो अरेंज करता येतो। आउटलाईन व्ह्यू मध्ये स्लाइड मधील मॅटर ऍडजस्ट किंवा अरेंज करता येतो, हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे। पॉवरपॉइंट ऍप्लिकेशन कशाच्या जागी वापरले जाते किंवा कशासाठी वापरले जाते? तर पॉवरपॉइंट ऍप्लिकेशन हे आपल्याला नोट आउटलाईन फॉर टीचर साठी, सेकंड प्रोजेक्ट प्रेझेंटेशन बाय स्टुडंट, अँड थर्ड कम्युनिकेशन ऑफ प्लॅनिंग साठी। प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर म्हणून आपण कशाचा वापर करतो? एमएस पॉवरपॉइंटचा। रूल कमांडचा वापर कोणत्या ऑप्शन मध्ये करून रूल्स लाईन डिस्प्ले करता येतात? तर व्ह्यू या ऑप्शन मध्ये करून। रूल कमांडचा वापर व्ह्यू या ऑप्शन मध्ये करून आपल्याला काय करता येते? तर डिस्प्ले रूल लाईन्स करता येतात। स्क्रीनशॉट हा कशामध्ये असतो? इन्सर्ट मध्ये असतो। प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी शॉर्टकट की म्हणून आपण कोणत्या कीचा वापर करतो? कंट्रोल प्लस F4। स्लाइड शो प्रेझेंटेशन कोणत्या ऍप्लिकेशन तयार केले जाते? एमएस पॉवरपॉइंट। प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कोणत्या स्पेशल इफेक्टचा वापर केला जातो? ट्रान्झिशन्स। टायटल, कंटेंट, हिडर हे स्लाइडचे काय असतात? तर हे स्लाइडचे कंटेंट आहेत। स्लाइडचे कंपोनेंट्स खालीपैकी कोणते? तर पहा, स्लाइडचे कंपोनेंट हे खालीपैकी सर्व, ज्यामध्ये टायटल, कंटेंट अँड हिडरचा समावेश होतो। स्लाइड डिझाईन व ऑटो कंटेंट विझार्ड ह्यामधील फरक काय आहे? तर स्लाइड डिझाईन सॅम्पल कंटेंट देत नाही, पण ऑटो कंटेंट विझार्ड देते। डिझाईन टेम्पलेट अप्लाय करण्यासाठी काय करतात? तर पहा, डिझाईन टेम्पलेट अप्लाय करण्यासाठी आपण टू करंट स्लाइड ओनली करू शकतो, टू ऑल स्लाइड ओनली करू शकतो, अँड लास्ट टू ऑल द न्यू प्रेझेंटेशन यू क्रिएट, यालाही आपण डिझाईन टेम्पलेट अप्लाय करू शकतो। प्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीची स्लाइड ज्यामध्ये प्रेझेंटेशन बद्दल संक्षिप्त स्वरूप असते त्यास काय म्हणतात? टायटल स्लाइड। पॉवरपॉइंट मध्ये टायटल स्लाइड हा काय आहे? तर स्लाइड लेआउट आहे।
स्लाइडचे कंपोनेंट्स टायटल कंटेंट आणि हेडर असतात हे विधान कसे आहे हे विधान बरोबर आहे सुरुवातीपासून स्लाइड शो पाहण्यासाठी आपण फ्रॉम बिगिनिंग कमांडचा वापर करतो हे विधान बरोबर आहे पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड शो कंटीन्यूअसली रन करत ठेवायचा असल्यास सेटअप शो डायलॉग बॉक्स मधील कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण चेक बॉक्स ऑन करतो तर लुक कंटीन्यूअसली अंटिल एस्केप सहजरित्या स्लाइड रीअरेंज करण्यासाठी कोणता व्ह्यूचा वापर केला जातो तर स्लाइड सॉर्टर स्लाइडचा नंबर कसे देतात पहा या ठिकाणी त्याचा क्रम विचारलेला आहे तर सर्वप्रथम इन्सर्ट मध्ये जाऊन त्यानंतर स्लाइड नंबरवर सिलेक्ट करून प्रेझेंटेशन मध्ये एका पाठोपाठ हायपर लिंकला जोड देण्यासाठी कशाचा वापर केला जातो टॅबचा प्रेझेंटेशन मध्ये सर्व स्लाइडला अॅनिमेशन सेट करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करतात अप्लाय टू ऑल पेजच्या पर्टिक्युलर साइडला टेक्स्ट सेट करण्यासाठी कोणता ऑप्शन वापरतात अलाइनमेंट मॅटरच्या एका बाजूला मॅटरच्या एका बाजूस एक खालोखाल असा सेट करण्यासाठी अलाइनमेंट ऑप्शनचा लाईन मध्ये वापर करतात हे विधान कसे आहे बरोबर आहे मॅटरच्या एका बाजूस एका खालोखाल एक सेट करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा लाईन मध्ये वापर करतात अलाइनमेंट शब्दाच्या एका बाजूस एक खालोखाल एक असा सेट करण्यासाठी हॉरिझॉन्टल ह्या ऑप्शनचा लाईन मध्ये वापर करतात हे विधान बरोबर आहे स्लाइड साठी स्लाइडला टाइमिंग सेट करण्यासाठी कोणत्या फॅसिलिटी वापरतात रियस टाइमिंग स्लाइड शो साठी स्लाइडला टाइमिंग सेट करण्यासाठी पॉवर पॉइंट मध्ये आपण कोणती सुविधा उपलब्ध आहे तर रियस टाइमिंग पॉवर पॉइंट ऍप्लिकेशन आपण कसे सुरू करू शकतो त्याची प्रोसेस पहा क्लिक ऑन स्टार्ट प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस अँड लास्ट मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट ट्रान्झिशन्स आणि अॅनिमेशन्स हे एकच आहेत हे विधान चूक आहे स्लाइड शो साठी आपण कोणत्या फंक्शन कीचा वापर करतो F5 स्लाइड शो साठी F5 या फंक्शन कीचा वापर केला जातो हे विधान बरोबर आहे स्लाइड मध्ये इन्सर्ट टेबल करण्यासाठी टेबल अप कमांडचा आपण कोणत्या टॅब मधून घेतो तर आपण ही कमांड इन्सर्ट या टॅब मधून घेतो कोणत्या ऑप्शनचा वापर करून तुम्ही स्लाइड शो ब्रॉडकास्ट करून तो रिमोट व्ह्युअर्सला ऑनलाइन पद्धतीने वेब ब्राउझर मध्ये पाहू शकतो तर ब्रॉडकास्ट स्लाइड शो मध्ये आपण ती लाईव्ह पाहू शकतो पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनचा वापर करून अॅनिमेशन काही ठराविक वेळेनंतर प्ले करता येते ते डिले ऑप्शनचा वापर करून कोणत्या ऑप्शनच्या सहाय्याने स्लाइड मध्ये लिस्ट ट्री ऑर्गनायझेशन चार्ट एक्सेट्रा शेप्स इन्सर्ट करता येतात तर स्मार्ट आर्ट कोणत्या ऑप्शनचा वापर करून अॅनिमेशन किती वेळ चालू राहिली सेट करता येते ड्युरेशन पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या ऑप्शनच्या सहाय्याने फोल्डर मधील अनेक फोटोचे ऑटो प्रेझेंटेशन आपल्याला तयार करता येते तर फोटो अल्बम या ऑप्शनचा वापर करून ड्युरेशन ऑप्शनचा वापर करून अॅनिमेशनचे काय सेट करता येते तर आपल्याला लेंथ सेट करता येते पॉवर पॉइंट मध्ये फोटो प्रेझेंटेशन ऑप्शनच्या सहाय्याने फोल्डर मधील अनेक फोटोचे आपल्याला ऑटो प्रेझेंटेशन करता येते हे विधान कसे आहे हे विधान बरोबर आहे स्मार्ट ऑप्शनच्या सहाय्याने स्लाइड मध्ये लिस्ट ट्री ऑर्गनायझेशन चार्ट एक्सेट्रा आपण शेप इन्सर्ट करू शकतो हे विधान कसे आहे हे विधान बरोबर आहे कोणत्या व्ह्यू मध्ये स्पीकर्स नोट मध्ये दुरुस्ती करू शकतो तसेच त्या प्रिंट झाल्यावर जशा दिसतील तशा स्क्रीनवर दिसतात नोट्स पेज मध्ये आपण जेव्हा फाईल टॅब मधून न्यू कमांड वर क्लिक करतो तेव्हा ब्लँक साइड आणि टेम्पलेट तयार करू शकतो हे विधान बरोबर आहे स्लाइड सॉर्टर मध्ये आपण स्लाइड इन डॅशच्या सहाय्याने पाहू शकतो आणि त्या स्लाइडचा सिक्वेन्स देखील बदलू शकतो तर थंबनेल शेपचा वापर करून पुढे पहा कोणत्या सिक्वेन्स मध्ये आपण स्लाइड इन थंबनेल शेप पाहू शकतो आणि त्या स्लाइडचा सिक्वेन्स देखील बदलू शकतो तर स्लाइड सॉर्टर प्रत्येक लाईन अथवा पॅरेग्राफच्या अगोदरचे व नंतरचे स्पेसिंग आपण कशाच्या सहाय्याने पॅरेग्राफ ग्रुप लाईन स्पेसिंग ऑप्शन कमांड वापरून सेट करू शकतो तो होम टॅबच्या सहाय्याने कशाचा उपयोग आपण तयार केलेला स्लाइड एका पाठोपाठ एक स्क्रीनवर पाहण्यासाठी होतो स्लाइड शो इन्सर्ट मधील इमेज या मेनू मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत पहा महत्वाचा प्रश्न आहे इन्सर्ट मधील इमेज या मेनू मध्ये कोणते ऑप्शन्स उपलब्ध आहेत क्लिप आर्ट पिक्चर फोटो अल्बम अँड स्क्रीनशॉट एखाद्या विशिष्ट स्लाइडला मोशन इफेक्ट देण्यासाठी कशाचा उपयोग होईल स्लाइड ट्रान्झिशनचा पॉवर पॉइंट मध्ये असलेल्या इमेज मध्ये बदल केला तर काय होऊ शकते तर मूळ फाईल मध्ये बदल होणार नाही पहिली व दुसरी स्लाइड सिलेक्ट केल्यानंतर न्यू स्लाइड बटनवर क्लिक केल्यावर काय होईल तर न्यू स्लाइड बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू स्लाइड प्रेझेंटेशन मध्ये थर्ड स्लाइड म्हणून इन्सर्ट होईल मोशन पाथ म्हणजे काय तर मोशन पाथ म्हणजे स्लाइड अँड आयटम्स मुव्हिंगची मेथड होय
स्लाइड टाइटल मास्टर पेयर म्हणजे काय होय? तर स्लाइड मास्टर आणि टाइटल मास्टर विशिष्ट डिझाईन टेम्पलेट साठी वापरतात. स्लाइडवर एखादा ऑब्जेक्ट माऊसच्या साहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविणे यास काय म्हणतात? तर ड्रॅगिंग म्हणतात. मित्रांनो, आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी ग्राफिक्स व कलरचा वापर करून आपण काय तयार करतो? डिझाईन टेम्पलेट. स्लाइडला मोशन इफेक्ट देण्यासाठी कशाचा वापर करतात? अॅनिमेशन स्कीम. जेव्हा आपण पॉवर पॉईंट स्टार्ट करतो तेव्हा जी फर्स्ट स्लाइड स्क्रीनवर अपीयर्स होते ती टायटल लेआउट असते. हे विधान कसे आहे? बरोबर आहे. जेव्हा प्रेझेंटेशन मधील टेक्स्ट बॉक्स डिलीट केले जाईल तेव्हा काय होईल? तर टेक्स्ट बॉक्स आणि टेक्स्ट दोन्ही डिलीट होतील. जेव्हा तुमची कोणती की प्रेस करू तेव्हा प्रत्येक ओळीमध्ये बुलेट्स ऑटोमॅटिकली दिसतात, जसे टायटल स्लाइड मध्ये दिसते. तर कंट्रोल की प्रेस करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये बुलेट हे ऑटोमॅटिकली दिसतात. जेव्हा तुमची एंटर की प्रेस करता तेव्हा प्रत्येक ओळीमध्ये बुलेट ऑटोमॅटिकली दिसते, असे कोणत्या स्लाइड मध्ये होते? तर टायटल स्लाइड मध्ये होते. खालीलपैकी मायक्रोसॉफ्टचे कोणते ऍप्लिकेशन स्लाइड शो साठी वापरतात? एमएस पॉवर पॉइंट. वेगवेगळ्या अपडेट्सचे कलर बदलण्यासाठी माहिती डिलीट न करता कशाचा वापर होतो? कलर स्कीम. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये खालीलपैकी कोणत्या फाईल फॉर्मॅट मध्ये घेता येतात? तर पहा, आपल्याला डॉट जेपीजी, डॉट जीआयएफ, डॉट वेव यापैकी सर्व फाईली आपल्याला फाईल फॉर्मॅट मध्ये घेता येतात. पॉवर पॉइंट मध्ये खालीलपैकी कोणते स्लाइडचे लेआउट आहे? टायटल स्लाइड. यापैकी कोणते सॉफ्टवेअर रिप्रेझेंटेशन साठी वापरतात? एमएस पॉवर पॉइंट. अॅनिमेशन स्कीम, कस्टम अॅनिमेशन, स्लाइड ट्रान्झिस्टन हे डॅश मध्ये उपलब्ध असतात, ते स्लाइड शो बार मध्ये उपलब्ध असतात. प्रेझेंटेशन मध्ये प्रेझेंटेशन वेळ देण्यासाठी खालीपैकी कशाचा वापर होतो? रिहेज टाइमिंग बटन. खालीपैकी कोणते उदाहरण ऑटोमॅटिक टेक्स्ट फॉर्मॅटिंग साठी वापरले जाते? खालीपैकी सर्व ऑप्शन वापरले जातात. यामध्ये अंडरलाईन, हायपरलिंक, ऍडजस्टिंग एक्स्ट्रा स्पेस अँड लास्ट रिप्लेसिंग टूल्स विथ अँड एम हायपन्स. खालीपैकी कोणते पार्ट स्लाइड डिझाईन मध्ये नाही? स्लाइड लेआउट. खालीपैकी कोणता व्ह्यू पॉवर पॉइंट मध्ये नाही? प्रेझेंटेशन व्ह्यू. प्रेझेंटेशन मध्ये कोणत्या पद्धतीने स्लाइड घेता येतात? तर पहा, खालीपैकी तीन ऑप्शनचा उपयोग करून आपण स्लाइड घेऊ शकतो. यामध्ये पहिला पहा, स्लाइड पॅनेलवर राईट क्लिक करून न्यू स्लाइड चूज करणे. सेकंड, इन्सर्ट मधून चूज न्यू स्लाइड करणे. अँड थर्ड, टूल बार वरील न्यू स्लाइड बटन वर क्लिक करणे. खालीपैकी कोणते पॅन टास्क पॅन मध्ये उपलब्ध नाही? तर वर्ड आर्ट. कोणता सेक्शन स्लाइड लेआउट मध्ये उपलब्ध नाही? अॅनिमेशन्स. ह्यापैकी कोणतं ऑप्शन आर्क ड्रॉ करण्यासाठी एमएस पॉवर पॉइंट मध्ये वापरतात? तो होम टॅब मध्ये ड्रॉइंग ऑप्शन. कोणता ऑप्शन टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करण्यासाठी एमएस पॉवर पॉइंट मध्ये वापरतात? तो होम टॅब मध्ये ड्रॉइंग ऑप्शन. कोणत्या ऑप्शनचा वापर करून आपण ऑडिओ आणि व्हिडिओ इन्सर्ट करू शकतो? तर इन्सर्ट टॅब मधील मीडिया ग्रुप. कोणता ऑप्शन हा पॉवर पॉइंट मध्ये इमेजेस अँड पिक्चर्स इन्सर्ट करण्यासाठी वापरतात? तर इन्सर्ट टॅब मधील इमेज ग्रुप. कोणत्या ऑप्शनचा वापर आपण एरो ड्रॉ करण्यासाठी करू शकतो? तर होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शन. कोणत्या ऑप्शनने आपण बेसिक शेप ड्रॉ करू शकतो? तर होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शन. कोणत्या ऑप्शनने आपण इक्वेशन सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी वापर करतो? तो होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शनचा वापर करतो. कोणता ऑप्शन रिसेंटली यूज शेप ड्रॉ करण्यासाठी पॉवर पॉइंट मध्ये वापरतात? तर ड्रॉइंग ऑप्शन वापरतात. स्टार्स अँड बॅनर शेप ड्रॉ करण्यासाठी पॉवर पॉइंट मध्ये कशाचा वापर करतो आपण? तर होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शनचा वापर करतो. कस्टम अॅनिमेशन मधला कोणता पर्याय प्रीसेट व कस्टमचा मोशन पाथ बदलू शकतो किंवा बदलता येतो? ऍड इफेक्टने. पॉवर पॉइंट मध्ये कोणता व्ह्यू स्लाइड ट्रान्झिशन साठी वापरणे योग्य आहे? तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू. कोणता ऑप्शन फ्लो चार्ट सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी पॉवर पॉइंट मध्ये वापरतात? तर होम टॅब मधील ड्रॉइंग ऑप्शन. डाव्या पॅनेल मध्ये कोणती टॅब उपलब्ध नसते? तर नोट सी टॅब ही डाव्या पॅनेल मध्ये उपलब्ध नसते. अॅनिमेशन टॅब टायमिंग ग्रुप ड्युरेशन ऑप्शन द्वारे आपण स्लाइड वरील दोन ऑब्जेक्ट्सच्या अॅनिमेशन मध्ये किती वेळ असावा हे ठरवू शकतो. हे विधान बरोबर आहे. कोणत्या स्लाइड शो पाहण्यासाठी आपण ह्यू टॅबचा वापर करतो? तर बिगिनिंग. कोणत्या कीचा वापर करून कॅरेक्टर ह्या सब मेनूच्या साहाय्याने सेटिंग करता येते? हँडल्स याचा वापर करून. प्रेझेंटेशन मध्ये न्यू प्रेझेंटेशन घेण्यासाठी टॅच सोडून सर्व करता येते. तर पहा, क्लिकिंग फाईल न्यू, क्लिक फाईल न्यू करता येते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सेव्ह अँड सेंड ऑप्शन मध्ये पॅकेज प्रेझेंटेशन फॉर सीडी तयार करता येते. हे विधान बरोबर आहे.
पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सेव्ह अँड सेंड ऑप्शनचा वापर करून आपण व्हिडिओ तयार करता येऊ शकतो, हे विधान बरोबर आहे. एमएस ऑर्गनायझेशन चार्ट हा स्लाइड मध्ये घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर क्लिक फाइल न्यू वर क्लिक करावं लागेल. आपण ऍनिमेशन मध्ये स्पेसिफिक टाइम ऍड करू शकत नाही, हे विधान चूक आहे.